कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये असे आदेश दिल्यानं तूर्तास तरी शिंदे गटाला दिलासा मिळालाय, तर शिवसेनेच्या गोटामध्ये नाराजी आहे। मात्र या प्रकरणामध्ये घटनात्मक पेच निर्माण झाल्यानं पुढची सुनावणी ही घटनापीठापुढे होणार आहे। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बंडखोर आमदारांवर तूर्तास कारवाई नको, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। शिंदे गटाला दिलासा तर शिवसेनेत नाराजी। प्रकरणाची पुढील सुनावणी घटनापीठापुढे। याचिकांवरची सुनावणी काही काळासाठी लांबणीवर पडल्यानं शिंदे आणि भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे। कोर्टाच्या या आदेशानंतर मात्र शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटलाय। सेना नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहण्याआधी सुप्रीम कोर्टानं सुनावणीत नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। कोर्टाच्या पुढील निर्णयापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबत कोणतेही निर्णय घेऊ नये। ठाकरे आणि शिंदेंच्या याचिकेवरील सुनावणीसाठी खंडपीठ तयार करावं लागणार आहे आणि यासाठी काही वेळ लागू शकतो। शिवसेनेची याचिकांवरील सुनावणी आता तात्काळ होणार नाही हे कोर्टाच्या आदेशानं स्पष्ट झालंय। मात्र ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या कोणत्या याचिका सुप्रीम कोर्टात आहेत तेही पाहूया। शिंदे गटात गेलेल्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष झिरवळांच्या नोटीशीला शिंदे गटाचं आव्हान आहे। शिंदेंना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेनं आव्हान दिलं, तर विधानसभा अध्यक्ष निवडीची मंजुरी देण्याच्या निर्णयाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे। विश्वासदर्शक ठराव घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे। शिंदेंना शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून अजय चौधरींची नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला शिवसेनेनं आव्हान दिलंय, तर शिंदे यांना गटनेते आणि गोगावलेंना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला सेनेनं आव्हान दिलंय। कोर्टाच्या निर्देशानंतर देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय, तर बंडखोर आमदार दीपक केसरकरांनी शिवसेनेच्या याचिकेत अर्थ राहिला नसल्याची टीका केली आहे। ते पहा की सर्वोच्च न्यायालयावरती आमचा पूर्ण विश्वास आहे। सर्वोच्च न्यायालय या देशामध्ये कायद्याची व घटनेची पायमल्ली होऊ देणार नाही, सर्व बाजू महाराष्ट्रातला समजून घेईल आणि जे घटनेला मान्य आहे त्यानुसार न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। आमची बाजू भक्कम आहे, कायदेशीरदृष्ट्या मजबूत आहे, घटनेची कोणती पायमल्य आमच्याकडून झाली नाही। 10th शेड्यूलनुसार जो निर्णय व्हायचा आहे तो होईल। आमची मूळची पिटिशन होती ज्याच्यामध्ये 16 लोकांना जे डिस्क्वालिफाय करण्यासाठी नोटिसा देण्याचं झालेलं होतं किंवा दुसऱ्या गटाला बहुमत नसताना मान्य देण्याचं झालेलं होतं या संदर्भातली ती पहिली पिटिशन होती आणि त्याच्यावर आज काहीही कोर्टामध्ये झालेलं नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये अर्जन्सी खूप मोठी आहे असं आता परिस्थिती राहिलेली नाही आहे। ज्याप्रमाणे कोर्ट डिसाईड करेल त्यांच्या सवडीनुसार त्याला त्याच्यावर हिअरिंग होईल आणि ही हिअरिंग होऊन जो काय निकाल लागेल तो आमच्यावर सगळ्यांवरच बंधनकारक असणार आहे, म्हणजे आमचं न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। बेकायदेशीरपणे स्थापन झालेल्या सरकारला संरक्षण देण्याचं काम सध्या सुरू आहे अशी नाराजी अरविंद सावंतांनी व्यक्त केली आहे, तर बंडखोर आमदारांनी काहीही चुकीचं केलेलं नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल हा शिंदे गटाच्याच बाजूने लागणार असा दावा बंडखोर आमदार भरत गोगावलेंनी केला। दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडू शकतात पण त्यांचा एक गट म्हणून त्याला प्रस्थापित करता येणार नाही। असं असताना सुद्धा इतके गेले 2-3 आठवडे आपण पाहताय तो गट कोण, तो कायद्यात जो मर्ज करायचं सांगितलेलं आहे म्हणजे कायद्याची धज्जी उडवताय त्याबद्दल आमच्याकडे जेव्हा 2/3 जेव्हा मेजॉरिटी आहे त्यावेळेला त्यांनी ते जायला नाही पाहिजे होतं, कारण कायदा काय सांगतोय जर 2/3 मेजॉरिटी असेल तर त्यांना कुठलीही बंधनं नाही आहेत आणि आमच्याकडे तर 40 लोक आहेत म्हणजे 2/3 पण पेक्षा जास्त आहेत आणि तरीही ते जात आहेत। मग कोर्ट काय निर्णय करणार, चुकीचं तर कोर्ट काही करत नाहीत, त्यांना तसं वाटत असेल परंतु आम्हाला वाटतंय कोर्ट योग्य निर्णय देते, त्यामुळे झिरवलाने काय केलं काय करायला पाहिजे होतं ते त्यांना माहिती आहे, परंतु आम्हाला जे वाटलं ते आम्ही त्याप्रमाणे चाललो आणि आम्ही यशस्वी झालेलो आहोत। कोर्टाच्या आदेशानं शिंदे गटाला दिलासा मिळाला असला तरी या प्रकरणामुळे काही घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाले। या संपूर्ण प्रकरणात राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप हा शिवसेनेकडून होतोय।
शिवाय पक्षांतर बंदी कायद्याबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टाकडून स्पष्टीकरण गरजेचं आहे। यावर घटना तज्ञ उल्हास बापटांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। एक पक्ष जर का सत्तेत असेल केंद्र सरकारमध्ये आणि राज्यात दुसरा पक्ष सत्तेत असेल तर राज्यपालांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात अडकते असं घटना समितीपासून म्हटलेलं आहे। तेव्हा त्यांच्याबद्दल त्यांचे पॉवर्स काय आहेत हे सुप्रीम कोर्टाने ठरवणं आवश्यक आहे। आणि दुसरं पक्षांतर बंदी कायदा जो केला आहे त्याचा विशेषतः चौथा जो परिच्छेद आहे की दोन तृतीयांश लोक बाहेर पडले तर त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं आवश्यक आहे का आमचाच मुख्य पक्ष आहे असं म्हणता येईल हे सुप्रीम कोर्टाने ठरवावं लागेल। कोर्टाच्या आदेशामुळे तुर्तास तरी शिंदे फडणवीस सरकारला धोका नाहीये, मात्र घटनात्मक पेच प्रसंगाचे मुद्दे लक्षात घेऊन घटनापीठ काय निर्णय देणार यासाठी सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयाचीच वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।